पक्षी, निसर्गातील मूर्तिमंत चैतन्य, त्यांचा अलवार नाजूकपणा, विविध रंग, सुरेल आवाज, सारच विलोभनीय, यांचा हा शेजार मला जगण्याची नवी उर्मी देतो, आनंद देतो। बस पर्यावरणपूरक घराच्या जोडीला एक नैसर्गिक परिसंस्था अधिवास निर्माण केला की आपोआपच निसर्ग फुलू लागतो। पक्षी तुमच्या अंगणात येतात, बागडतात आणि दिवसाची सुरुवात झकास होते। आजूबाजूला नैसर्गिक वाटतील असे मांडलेले दगड, दगडातच कोरून केलेला पाण्यासाठीचा खोलगट भाग आणि हाडझुडप, यामुळं या परिसरातील चिमण्या, चष्मेवाला, दयाळ, भुरा बगळा, पाणकोंबडी, भारद्वाज, खंड्या यासारखे बरेच पक्षी पाण्यासाठी, आंघोळीसाठी तसंच खाद्यासाठी इथे येतात। आजूबाजूला फरशा न लावल्यामुळं तसंच जमीन आणि त्याला सुसंगत अशा जुन्या विटा चालण्यासाठी अंथरल्यामुळं दयाळ, चिमणी, राखाडी वटवट्या, चिपका, ब्राह्मणी मैना यासारखे बरेच पक्षी जमिनीवरील खाद्य आणि कीटक खाण्यासाठी इथं येतात। निष्पर्ण बहाव्यावर एकाच वेळी 8 ते 10 बुलबुल सूर्य स्नानाला बसलेले दिसताच त्याचबरोबर राखी धनेश सुद्धा अधून मधून इथं हजेरी लावतो। या जागेत लावलेल्या बहावा, चेरी, कांचन, सोनचाफा, फायकस यासारख्या विविध झाडांमुळं बऱ्याच पक्ष्यांना आसरा मिळालाय। विश्रांतीचं आणि आवडती फळं खाण्याचं हक्काचं स्थान निर्माण झालंय। स्त्री जातीचा तांबुला, चष्मेवाला, कोतवाल, खाटीक, वेडा राघो, शिंपी, कोकिळ, कोकिळा, जंगली मैना, मुनिया, दयाळ, बुलबुल यासारखे पक्षी या झाडांवर आश्रय घेतात। अधूनमधून हजेरी लावणारे काही पाहुणे जसे की तपकिरी होला, हुदहुद, नीलमणी या परिसरात एक नवचैतन्य निर्माण करतात। स्वयंपाकासाठी खवणलेल्या आणि मुद्दाम थोडं खोबरं राखून लटकवलेल्या करवंटीला ग्रेट टीट आकर्षित होतात। शंखासुराच्या शेंगा खायला पोपट इथं हमखास येतात। खारीच्या अलर्ट कॉलनं शिकरा आलाय याची चाहूल लागते। हा शिकारी पक्षी, याचं भक्ष्य म्हणजे चिमणीसारखे छोटे पक्षी, अधूनमधून या परिसंस्थेत हा सुद्धा फेरी मारत असतो। उन्हाळ्यात वाढत्या गर्मीपासून संरक्षण मिळावं म्हणून घराच्या छतावर तांबट गवत अंथरलंय। यामुळं घरात नैसर्गिक गारवा मिळतो, तसंच मुंग्या, विविध कीटक, अळ्या इथल्या पक्ष्यांना सहज उपलब्ध होतात, त्यामुळं बरेच पक्षी इथं आकर्षित होतात। एप्रिल मे मध्ये उष्माघातामुळं बरेच पक्षी बेजार होतात। हुदहुद, कोकिळा आणि कोकिळ यासारखे काही जण इथल्या थंडाव्यावर पहुडतात, थोडी विश्रांती घेतात आणि परत ताजे तवाने होतात। अशा या संकल्पनेमुळं जी जमीन खोल्यांनी व्यापलेली आहे ती परत नैसर्गिकपणे पुन्हा निर्माण करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न। शंखासूर, कॅलिएंड्रा, स्टॅच्यू टर्फेटा,
यासारख्या झाडांच्या फुलांमधील मकरंद खाण्यासाठी पंचरंगी आणि जांभळे सूर्यपक्षी हमखास आपल्या माद्यांसह इथे येतात. घरातला शिल्लक राहिलेला भात, चपातीचे तुकडे असा अन्न खाण्यासाठी इथं पक्ष्यांची रेलचेल असते. त्याचबरोबर पिकलेल्या चेरीज खाण्यासाठी दयाळ, बुलबुल यासारख्यांची तर स्पर्धा लागते. इथं येणाऱ्या राहणाऱ्या बऱ्याच पक्ष्यांनी आपली घरटी इथं निर्माण केली. या परिसंस्थेद्वारे बऱ्याच पिढ्या जन्माला आल्या. चिमण्या, पंचरंगी सूर्यपक्षी, नारळाच्या जाळीपासून घरट बनवणारी नाचण, बुलबुल, पाण कोंबडी, बाथरूम मधल्या दिव्याच्या हंडीमध्ये चिरक न बनवलेलं घरट, विशेष बाब म्हणजे गेली सलग 4 वर्ष इथं सुगरणी येऊन आपली वस्ती बनवत आहे. मानवी वस्तीपासून तसा दूर राहणारा हा पक्षी, पण इथल्या जीवसृष्टीशी मात्र तो एकरूप झालाय हे नवलच म्हणायचं. जेव्हा सुगरणी आपलं घरट सोडून जातात, त्यानंतर हिवाळ्यामध्ये माळ मुनिया याच घरट्यांचा पुनर्वापर करून आपली वंशवेल वाढवतात. या परिसंस्थेत या पक्ष्यांबरोबरच पांडव खार, वानर तसंच संध्याकाळी रात्री येणारी वटवाघळं अधूनमधून नजरेला पडतात. त्याचबरोबर 6 ते 7 विविध जातीची फुलपाखरं, कोळी, बेडूक असे वेगवेगळे जीव इथं नजरेला पडतात. विशेष म्हणजे या परिसंस्थेत महाराष्ट्राची मानचिन्ह, महाराष्ट्राचं राज्य फूल जारुल, राज्य वृक्ष आंबा आवर्जून लावण्यात आली आहे. तसंच राज्य पक्षी हरियाल आणि राज्य फुलपाखरू राणी पाकोळी यांची नोंद झाली आहे. आपला कोल्हापूर जिल्हा तसा जैवविविधतेनं समृद्ध जिल्हा. इथं 324 पक्ष्यांच्या जातींची नोंद झाली आहे. घरासह जवळपास 4,500 स्क्वेअर फीट अशा या छोट्याशा जागेत तब्बल 31 जातीच्या पक्ष्यांची आजपर्यंत नोंद झाली आहे. म्हणजेच जिल्ह्यात आढळणाऱ्या पक्ष्यांच्या तुलनेत 10% पक्ष्यांची रेलचेल असते. आपल्या प्रत्येकाच्या प्रयत्नानं, छोट्या प्रमाणात का होईना, पण अशी संकल्पना जर आपण प्रत्यक्षात राबवली, असे अधिवास निर्माण केले, तर धोक्यात असलेली ही निसर्ग साखळी आपण वाचवू शकू. पक्षी, फुलझाडं, फळझाडं, कीटक यांचं एक सुंदर निवासस्थान आपण जर निर्माण केलं, तर ही वसुंधरा अशीच सुजलाम सुफलाम होईल.